गुड मॉर्निंग नमें क्लासल सलतानत काल कुछ पढ़ी सलतानत काल प्रधानपेट राजवंश अल फस्ट कुतुबुद्दीन ऐबक आयू स्लेव राजवंश अलग ममलूक राजवंश स्थापक सदी आद्य राजाव आद्य भरणाधिकारी कुतुबुद्दीन ऐबक अद्हेम अधिकार इल्तुमिश कुतुबुद्दीन ऐबक अधिकार इल्तुमिश इदेहम राज्यत्त एकीकृत नाणय व्यवस्थ एकीकृत नाणय व्यवस्थ नाणयंगळे तंगा जिताल अल जिदल तंगा जिदल पेरुकळिल नाणय व्यवस्थ एकीकृत नाणय राज्यत्त कोंडुवन्नु सदिया इल्तुमिशिनु शेषम अधिकार तगड़ा सुल्ताना रसिया डेल्ही भरिच्च एक वनिता भरणाधिकारी श्रद्धिक्क सल्तानत् काल डेल्ही भरिच्च एक वनिता भरणाधिकारी सुल्ताना रसिया ममलूक राजवंश अल अडिम वंश प्रगल्भन भरणाधिकारी बाल्बन और मत प्रगल्भन भरणाधिकारी श्रद्धिक ममलूक राजवंश अल अडिम वंश अधिकार खल्जी डैनास्टी अल खल्जी राजवंश खल्जी राजवंश ममलूक राजवंश ममलूक भरण अधिकार खल्जी राजवंश खल्जी राजवंश प्रधानपेट भरणाधिकारी अलाउद्दीन खल्जी इद्हमें राज्यविश्रुति राज्यविस्तृति वर्धिपा वेट श्रमिक अल तेक् प्रदेश अद पड़ना इंत प्रदेश आक्रमिक आ प्रदेश त्योड़ तदेश कूटी आद्यम इद्हे आक्रमित कीपड़ी गुजरात गुजरात नमक गुजरात गुजराती प्रत्येक गुजराती पड़ना भागत इंटर पड़ना भागत स्थित संस्थान इन अल आदान आ गुजराती धारा समुद्र तीर समुद्र तीर धारा तुमुख इद्हम गुजरात कीड़कोड़कूं तधीनतल ई तुमुख वे इद्हे विदेश राज्य नीन कुर इमति साधु ई कुर अद सैनिक शक्ति वर्धिपु अगे अद तेके इंत प्रदेश पड़ना इंत प्रदेश आक्रमित ते अधीनत आखि श्रद्धि ममलूक राजवंश अल अडिम राजवंश अधिकार खल्जी राजवंश खल्जी राजवंश अधिकार तुक्लक राजवंश मुहम्मद बिन तुक्लक अगले प्रगल्भन भरणाधिकारी श्रद्धि खल्जी राजवंश अधिकार तुक्लक राजवंश अगले प्रगल्भन भरणाधिकारी मुहम्मद बिन तुक्लक इद्हम तज्य नरण का वेट अद तलस्थान नगरी डेल्ही देवगिरी മാറ്റുകയും ആ ദേവഗിരിക്ക് ദൗലത്താബാദ് എന്ന് നാമകരണം അല്ലെങ്കിൽ പേര് നൽകുകയും ചെയ്തു. എന്നാൽ അദ്ദേഹത്തിൻ്റെ ആ തലസ്ഥാന നഗരം തലസ്ഥാന മാറ്റം വേണ്ടത്ര ഫലപ്രദമായില്ല. അതുകൊണ്ട് തന്നെ എന്താണ് വീണ്ടും ദൗലത്താബാദിൽ നിന്ന് ഡൽഹിയിലേക്ക് തിരിച്ചു മാറ്റുകയാണ് ഉണ്ടായത്. ശ്രദ്ധിക്കാം, തുക്ലക് രാജവംശത്തിന് ശേഷം അധികാരത്തിൽ വന്നത് സയ്യദ് രാജവംശമായിരുന്നു. സയ്യദ് രാജവംശം തുക്ലക് രാജവംശത്തിന് ശേഷം സയ്യദ് രാജവംശം അധികാരത്തിൽ വന്നു. സയ്യദ് രാജവംശത്തിലെ പ്രഗത്ഭനായ ഭരണാധികാരിയായിരുന്നു കിസർ ഖാൻ. കിസർ ഖാൻ ആയിരുന്നു ഇതിലെ മറ്റൊരു പ്രഗത്ഭനായ ഭരണാധികാരി. അതിനുശേഷം സയ്യദ് രാജവംശത്തിന് ശേഷം ഏറ്റവും അവസാനമായിട്ട് വന്നത് ലോധി രാജവംശമായിരുന്നു. ലോധി രാജവംശത്തിലെ പ്രഗത്ഭനായ ഭരണാധികാരി അല്ലെ അവസാനത്തെ ഭരണാധികാരിയായിരുന്നു ഇബ്രാഹിം ലോധി. ശ്രദ്ധിക്കുക, തുക്ലക് രാജവംശത്തോടുകൂടി രാജവംശത്തോടുകൂടി തന്നെ അതിൻ്റെ പതനം ഈ സുൽത്താനത്ത് പീരീഡിൻ്റെ പതനം തുടങ്ങിയിരുന്നു.